आजचं बजेट आम्ही बघितलं आणि बजेट खूपच चांगल्या पद्धतीनं मांडलं होतं एस्पेशली सॅलरीड क्लाससाठीचं बजेट खूपच छान झालं कारण अनेक वर्ष अपेक्षित असलेला जो टॅक्स रिलेटेड एक्झम्शन आणि वाढवण्याची लिमिट होती ते ले ले असले आमाल ते खुपस ते ती त्यांनी वाढवलेली असल्यामुळे आम्हाला त्याचा खूपच फायदा होईल थ्री टू सिक्स पर्सेंटला साधारण त्यांनी पाच टक्के टॅक्स दिलेलं आहे आणि वुमन एंटरप्रेन्युअरसाठी पण त्यांनी काही बेनिफिट्स ते का देणार आहेत असं त्यांनी पॉईंट नंबर दोन तो डिक्लेअर केला सो so दॅट इज ऑल्सो व्हेरी गुड आणि काही जेव्हा अर्थ अर्थबजेटचं चालू सा होता तेव्हा त्यांनी ते मूलभूत गरजा याबद्दल जे बोलले आहे तर आय थिंक ते पायाभूत गरजा तर त्या पण ऍक्च्युली इम्प्लिमेंटेड होता आहेत की नाही ते पण बघायला ते बघणं तितकंच गरजेचं आहे कारण बऱ्याचशा घोषणा केल्या जातात आणि मग त्या इम्प्लिमेंटेशनपर्यंत पर्यंत जात नाहीत सो आय थिंक तो मुद्दा आपण बघितला पाहिजे भाजपला म्हणजे या इलेक्शनच्या दृष्टीने नक्कीच फायदा होईल याचा त्यामुळे त्याच्या फेवरमध्येच आहे असं माझे माझं मत आहे ऍक्च्युली बजेट हे खूपच छान आहे आणि आपण म्हणलो तसे स्लॅब त्यांनी पाच लाखावर सात लाखापर्यंत आणल्यामुळे सात लाखापर्यंत तुम्हाला काही टॅक्स पडणार नाही आहे हेही आमच्या दृष्टीने सॅलराईज पर्सनसाठी खूपच चांगली गोष्ट आहे ता आणि आत्ताच्या बजेटमध्ये जे सॅलरी लोकांसाठी लिमिट वाढवली गेली ती खूपच चांगली म्हणता येईल इतके वर्ष जे थोडंसं कन्फ्युजन होतं की जुनी जुनी प्रणाली घ्यायची का नवीन घ्यायची तर या बजेटमध्ये थोडीशी क्लॅरिटी आली मी पर्सनली प्रोफेशनल असल्यामुळे बजेटमधला तोही एक भाग होता की प्रोफेशनलसाठी जी लिमिट आहे किंवा तुमचे जे, जे कॅश एक्सपेन्सेस गेल्यानंतरची जी, जी लिमिट आहे पन्नास लाखापर्यंतची माझ्या मते तर तीसुद्धा कन्सल्टंटसाठी नक्कीच एक वेलकमिंग मूव आहे सो विमेन ऑन्ट्रप्रनोरसाठी त्यांनी बेसिकली सांगितलेलं आहे की काही सेल्फ हेल्प ग्रुप्स जे आहेत अराऊंड हजारचा एक आकडा त्यांनी एस्टिमेट केलेला आहे सो so तो एक खूपच जास्त पॉझिटिव्ह चेंज जा आलेला आहे प्लस एक युनिफाईड डिजिटल प्लॅटफॉर्म डेव्हलप केला जाणार आहे ज्याच्या थ्रू स्टार्टअप्समध्ये बेसिकली सो दे कॅन बी एनी वन विमेन ऑर अपार्ट फ्रॉम विमेन ॲज वेल ज्यांना ऑन्टरप्रिनोरल एज्युकेशन मिळालं मिळणार आहे त्याच्या थ्रू सो ही खूपच जास्त पॉझिटिव्ह डेव्हलपमेंट आहे आणि ॲज अ यंग पर्सन अगेन आय विल से की हे बजेट खूप जास्त पॉझिटिव्ह कलर घेऊन आलेलं आहे